नमस्कार मित्र हो पुनः एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत हो या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे सातव्या वेतन अंतर्गत आता यांचा पगार वाढणार आहे काय आहे बातमी कोणत्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे आपण सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राइब बटनाला क्लिक करून माझे चॅनल सबस्क्राईब करून घ्या पहा मित्रोहो विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लवकरच सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात येईल असं आश्वासन उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक असून सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं पहिल्या टप्प्यात वित्त विभागाकडून मान्यता घेऊन दोन हजार आठशे पस्तीस लोकांना वेतन देण्यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्यात येईल ज्यांच्या वेतनासंदर्भात काही अडचणी आहेत त्यांचा आढावा घेऊन दुसऱ्या टप्प्यात निर्णय घेण्यात येईल आणि न्यायप्रविष्ट प्रकरण संदर्भात न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती उदय सामंत यांनी दिली शवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या तरतुदीमध्ये सहाव्यावत नायकाच्या सुधारित अनुसंगाने सुधारित नियम लागू करण्याच्या संदर्भात वित्तमंत्री यांच्या बैठकीत बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल तांत्रिक अडचणीमुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन मिळत नाही त्यांच्या काय अडचणी आहेत त्या पाहून त्याची कारवाई करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्त वेतनाच्या प्रकरणी संबंधित विभागाने लक्ष देऊन तातडीने कारवाई सुरू करावी तसेच आकृष्य विद्यापीठे शिक्षकतर कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी नियुक्ती केलेल्या समितीने नव दिवसात अहवाल सादर करावा असे निर्देश देण्यात आले समितीचे कामकाज गतीने होण्यासाठी समन्वयाची नियुक्ती करण्यात येईल असेही सामंत यांनी सांगितले अशा प्रकारचा अत्यंत आनंदाचा व्हिडिओ होता मित्रहो व्हिडिओला लाईक करा धन्यवाद